अकोला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत जातीनिहाय दलित लोकसंख्येनुसार निधी वाटप करण्यात येतो. त्यासाठी कृती आराखडा मागवण्यात येते. मात्र कित्येक ग्रामपंचायती अंतर्गत खऱ्या दलितांना मूलभूत सुविधांपासून कमिशनखोरीच्या नादात जिल्हा परिषद सदस्य हे वंचित ठेवत असल्याचा स्पष्ट आरोप अकोला जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना सदर केलेल्या निवेदनातून मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम मधापुरीचे सरपंच प्रदीप ठाकरे यांनी केला आहे. प्रत्येक गावातील दलित वस्त्या ह्या मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याने शासनामार्फत करोडो रुपयाचा निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वाटप करण्यात येतो. यासाठी जिल्हा परिषद प्रशासन प्रत्येक ग्रामपंचायतकडून प्रस्ताव मागितले जाते. या प्रस्तावाच्या आधारे समाज कल्याण विभागाच्या वतीने कृती आराखडे तयार करण्यात येते. जिल्ह्यातील अशीच प्रस्तावित कामाची पुरवणी यादी सादर करण्यात आली आहे. या यादीमध्ये मधापुरी, कुरुम, नवसाळ तसेच जामटी, बुद्रुक व इतर ग्रामपंचायती अंतर्गत दलित वस्त्या असून जिथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत आजपर्यंत 1 रुपयाचा निधी दिला नसल्याने ह्या वस्त्यामधील रहिवासी दलितांना हेतुपुरस्पर डावलण्यात येत आहे. याबाबतची पार्श्वभूमी जाणून घेतली असता दलित जनतेच्या जातीनिहाय दलित लोकसंख्येनुसार निधीचे वाटप होणे गरजेचे असताना संबंधित गावाचा विकास करणारे लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य हेच कंत्राटदार असून ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात येणाऱ्या विकास कामात कमिशन वाटप करून यंत्रणेतील सरपंच तसेच सचिवांना खुश केला जात असल्याचा स्पष्ट आरोप मधापुरीचे सरपंच प्रदीप ठाकरे यांनी केला आहे. अकोला जिल्हा परिषद वंचित बहुजन आघाडीची सत्ता असून सदर सत्ताधारी पक्षाकडून खऱ्या वंचितांनाच कमिशनखोरीच्या नादात वंचित ठेवल्या जात असल्याची ओरड केल्या जात असून सदर निवेदनाच्या प्रती वंचित पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, जिल्हा परिषद, जिल्हा अधिकारी, समाज कल्याण सभापती, वंचितचे जिल्हा अध्यक्ष यांना सादर करण्यात आल्या असून या प्रकरणाची त्वरित दखल न घेतल्यास न्यायालयात दाद मागितली जाणार असल्याचे निवेदनात उल्लेख केला आहे. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत जातीय न्याय आणि दलित वस्ती आराखड्यानुसार 35 कोटीचे नियोजन करण्यात आलेले आहे. परंतु 2 दिवसाच्या अगोदर माझ्याजवळ जी यादी आली आहे त्या यादीमध्ये असे निष्पन्न झाले आहे की कुरुम, मधापुरी, नवसाळ आणि जामटी हे मोठे मोठे गाव असून सुद्धा आणि दलित लोकांची लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात असल्यानंतरही सुद्धा या गावामध्ये एकही पैसा किंवा एकही काम टाकले गेलेलं नाही. त्यापेक्षाही कमी लोकसंख्येचं असलेलं गाव बोर्टा इथं 52 लाखाची तरतूद या गावामध्ये करण्यात आली आहे. याच्यावरून हे सिद्ध होते की जिल्हा परिषद सदस्य हे ठेकेदार आहे आणि या ठेकेदार जर यायला जर कामं दिले आणि किंवा त्यांची जर टक्केवारी दिली तरच त्या गावावर कामं टाकले जाते. परंतु शासन निर्णयानुसार आराखड्यानुसार आणि दलित लोकांच्या लोकसंख्येनुसार त्या गावात कामं टाकणे हे फार अनिवार्य आहे. याकरिता बाळासाहेबांनी यामध्ये जातीय लक्ष घालून लोकनिहाय आणि लोकसंख्येनुसार त्या गावामध्ये पैसा टाकलाच गेला पाहिजे एवढी माझी त्यांना हात जोडून विनंती. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.